पत्र हिच्याकडे कसं येईल? तुझ्या पत्राचा विचार करतोयस, ते पत्र माझ्याकडे. बाबा तुला माहितीये का, आज मोठी मम्मा आली आहे. हो हो, साठी खेळूया का? हो खेळूया. काय खेळायचं? मोनिका, माझं तुझ्यावर अजून तेवढंच प्रेम आहे ग, तुला अजून जाणवत नाहीये काय? बघ, विचार कर, तुला इथेच राहून विक्रांत बरोबर ऍडजस्ट करायचंय का माझ्या बरोबर लग्न करून फ्रीबर्ड व्हायचंय? राजन आल्यामुळे परिस्थिती बदलली आणि म्हणून तू बदललीस. म्हणजे राजन तुझ्या बाजूने. हे बघ विक्रांत, तुला जे काही तर्क वितर्क करायचे ना ते कर. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, एका हाताने मला सगळे पैसे द्या आणि दुसऱ्या हाताने मी तुम्हाला त्या बदल्यात डिवोर्स दे. ईशासाठी बँकेत जे काही ठेवलंय त्याचे अधिकार ईशा 18 वर्षाची होईपर्यंत तुझ्याकडे आहेत, बरोबर? ती सगळी मालमत्ता मला हवी आणि त्या बदल्यात मी स्वतःला तुझ्यापासून वेगळं करेन. गुड पत्से. मला तुमच्या दोघांकडनंही आत्ताच उत्तर हवंय. शक्य नाही. का शक्य नाहीये? आत्ताच्या आत्ता आम्ही तुला निर्णय देणार नाही, पण त्यापूर्वी आम्हाला विचार करावा लागेल. आम्हाला म्हणजे फक्त विक्रांत आणि मला नाही, तर आमच्या सगळ्या दळवी कुटुंबाला ह्याबद्दल विचार करावा लागेल. कारण आम्ही सगळे दळवी एकमेकांना धरून आहोत. कधी एकट्याने आपल्या स्वार्थासाठी म्हणून आम्ही कधीही कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. एवाना तुला कळलं असेलच. काय अत्यंनी काय ऐकलेलं दिसत नाही तुमचं. एक्सक्यूज मी, गंमत करतोय ग. तसंही तुझं बोलणं तू कोणाच्या गळी उतरवणार नाहीस असं होऊच शकत नाही ना. गंमत करतोयस का कौतुक करतोयस? नाही, ऑफकोर्स कौतुकच आहे, पण काय म्हणणं काय होतं त्यांचं? तुला का सांगू मी? कमॉन मोनिका, हा काय प्रश्न आहे का? अगं, इतका वेळ इथे तुझी वाट बघत बसलोय, उगाच काहीतरी टाइमपास करतोय, ते काय असंच? हे बघ, ह्या सगळ्यात माझा फायदा आहे का फक्त तुझा फायदा आहे हे मला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत मी काहीच डिस्क्लोज करू शकत नाही राज. गेले 2 दिवस मी तुला सांगतोय मी काय काय करू शकतो, तरी इतका अविश्वास? तुला अजूनही कळत नाहीये का की तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस? अगं, तसं नसतं तर मी तुला शोधत आलो असतो इतक्याला. एक्झॅक्टली माय पॉइंट. इतके वर्ष कुठे होतास तू आणि अचानक माझी आठवण आली? आणि तू आता जे काही म्हणतोयस की तू खूप इम्पॉर्टंट आहेस, 4 वर्ष तू कुठे होतास रे मग? आणि हे सगळं झाल्यानंतर मी तुझ्यावर विश्वास ठेवेन अशी अपेक्षा करतोयस. तुझ्याच साठी आलोय ग फक्त. बेटा, कशी आहेस तू इशू बेटा? मी छान आहे. व्हेरी गुड. तू काय आणलंस माझ्यासाठी? मी ना काहीच नाही आणलं, पण मी आलोय ना. हो हो, ये चा बस. ते
अवकाश काय आणले मी वाव छान तू आल्याने एकदम धीर वाटला आधार मिळाल्यासारखं वाटलं का काय झालं अरे माहित नाही पण तो राजन आल्यापासून ना थांब आम्ही आज जातो चला आपण आज जाऊया खेळायला चल आले अरे माहित नाही का पण राजन आल्यापासून ना मला भीती वाटतेय सगळं आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातं की काय असं वाटतंय काय करायचं हे बघ तू काळजी करू नको तू काळजी केल्याने काही बदलणार आहे का असं नाही पण काय माहिती रे मी आजी आजोबांना फोन करून बोलवून घेतलं मला राहवलं नाही अगं पण ते इथे आल्याने काय होणार आहे मोनिका जगात कुणाचंच ऐकत नाही ती आजी आजोबांचं ऐकेल का उलट योग्य वयात तिने त्यांचं ऐकलं असतं तर ही अवस्था झालीच नसती ते झालंच रे पण तरी ते दोघं आले तर बरं होईल मला आधार वाटेल हो तुला बरं वाटेल पण मोनिकाच्या वागण्याने त्यांना त्रास होईल त्याचं काय हो ताईच्या डोक्यात नक्की काहीतरी विचित्र चाललंय काहीतरी प्लॅनिंग करते ती आणि हे सगळं मी राजन आल्यापासून ऑब्झर्व करते राजन आलाय हे चांगलं झालंय की वाईट हे मला कळत नाही हो पण तू म्हणतेस ते बरोबर आहे त्याच्या येण्याने काहीतरी मोठं घडणार आहे एवढं नक्की तुला काय वाटतं राजन विषयी मी जे म्हणालो ना तेच हा राजनच तिचा पूर्वीचा तो मित्र आहे म्हणजे याचा अर्थ ईशा मला तिचीच तर काळजी आहे समजा ईशाला कळायला लागल्यावर मी तिला सांगितलं की तू ईशाचा बाबाच नाही आणि समजा मी सांगितलं की ही छोटी मम्मा नाहीच आहे ही तर मावशी आहे मग काय इमेज राहणार आहे तुमची ईशाच्या समोर केलाय ह्याचा विचार कधी कदाचित ती तुम्हा दोघांचा तिरस्कारही करू शकते मग काय करणार तुम्ही दोघही हा चनाया चनाया सबनीस उसको तुमने ऑफिस में रखा हुआ है या निकाल दिया है 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 सर अभी कल उसे भी बुलाओ ऑफिस में मैं उसका रिकॉर्ड चेक करना चाहता हूँ हाँ हाँ सर ओके ओके आओ कपूर साहेबांना मोदक खायचे दे करून देते हाँ ऑफिस मध्येच घेऊन ये यार कपूर सर पण ना उद्या चनायाला पाहिल्यानंतर काय बोलतील काही भरोसा नाही आणि ही चनाई त्यांच्या समोर काय पचकेल काही सांगता येत नाही काय म्हणलं आबा ठीक आहे आता सगळं राग गेलाय त्यांचा वाटलंच मला तुम्ही असं ना आपलं घर कधीच तुटणार नाही तुम्ही पुन्हा आपलं घर एक केलं बघा स्वतः वाईट पणा घेतला डेअरिंग करून वहिनीसने आणायला बी गेला आता शोभता माझी बायको तुम्ही अहो लय भारी आहे तुम्ही मी जे काही केलं ते फक्त तुमच्या आनंदासाठी गणपती बाप्पा अरे अजिंक्य तू भरतीला गेला होतास ना वय मग काय झालं फिजिकल क्लिअर झालो आणि मेडिकल पण देऊन आलो आता मेडिकलचं लेटर तेव्हा कळेल पुढचं काय ते काळजी करू नकास गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं ते बी होईल वय आज आपण दर्शन घेतो आहोत ते रांजणगावच्या महागणपतीचं पण यंदा रांजणगावच्या या महागणपतीच्या दर्शनाने हा गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत मित्रांबरोबर गेलो ट्रिपला बालाजीला बालाजी हो डायरेक्ट बालाजी म्हणलं मी येणारच नाही आणि तिकडे जाऊन देवाला नवस केला की जर मला ती भेटली कुछ का कसं सांगू शेव तुला मोदक बनवण्याचं किती टेन्शन आलंय मला काय टेन्शन आहे तुला तुला कसं सांगू मी
गौरी जी प्लीज हमें बताइए ना क्या हुआ। तुला नहीं सांगू शकत। मतलब कुछ तो हुआ है गौरी जी।